नमस्कार, होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. परेलमध्ये आलेले आहोत. परेलमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. DNA आणि झी मराठी प्रस्तुत परेल ज्वेलर्स महोत्सव सुरू होता. यामधल्या भाग्यवान ज्या ठरलेल्या आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण आजचा होम मिनिस्टरचा भाग सादर करणार आहोत. दोन वहिनी या लगड बिल्डिंगमधल्या त्यांना भेटणार आहोत. रिद्धी हातकर आणि अर्चना डिचोलकर अशा या दोन वहिनी. बघूया वहिनी आपल्या प्रश्नांना कशा सामोरे जातात. चला नमस्कार. लक्ष्मी होऊ द्या ना. थँक यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव रिद्धी प्रशांत हातकर. माहेरचं नाव? माहेरचं नाव रिद्धी रमेश जाधव. माहेर कुठलं? माहेर इथे समोरच कृष्णनगर बिल्डिंग. कृष्ण इथल्या इथलंच आहे? इथला इथेच आहे. बरं, माझा द्या ओळख करून. हे माझे मिस्टर प्रशांत हातकर आणि या माझे सासूबाई. नमस्कार सासूबाई. हे सासरे. ही माझी आई. नमस्कार. आणि हा शेजार परिवार आणि ही माझी नणंद. नमस्कार. झाली सगळ्यांची ओळख? झाली. हातकर. हातकर. जरा सगळ्यांना हात करा ते बघा. चला सुरुवात करूया गप्पा. ओळख होती एकमेकांची? ओळख म्हणजे झाली ओळख. कधी? थर्ड इयरला होती तेव्हा माझी मैत्रीण होती. तिसरीत? कॉलेजच्या थर्ड इयरला. बरं बरं, माझी बालपणापासून सुरुवात होते ना, म्हणून मला वाटलं. कॉलेजच्या थर्ड इयरला होती माझी मैत्रीण होती. तिच्यावर मी असंच बाहेर गेलेली तर तेव्हा म्हणजे तिला भेटले. बाहेर म्हणजे? बाहेर म्हणजे इथे आईस्क्रीम पार्लर आहे पेट्रोल पंपाजवळ. पेट्रोल पंपाजवळ आईस्क्रीम पार्लर? हा, इथेच परेलमध्ये. तर तिथे हा भेटला तेव्हा ओळख झाली. ते काय आईस्क्रीम द्यायला होते? पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आले होते. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला अचानक भेटले असे? अचानक. अचानक म्हणजे ऍक्च्युली तिने बोलवलेलं त्याला म्हणून तो आलेला. पण तुम्हाला माहित नव्हतं? नाही, मला नाही माहित होतं. म्हणजे ह्याच्याबाबत ते पाठीमागे काहीतरी डाव असेल असं नाही वाटत तुम्हाला? नाही, असं काही नाही. तिचं काहीतरी काम होतं त्यांच्याकडे. हा, मैत्रिणीचं काम तुमच्या मिस्टरांकडे. त्याच्यात तुम्हाला भेटले? त्यापूर्वी कधी ओळख नव्हती? नाही, त्याच्यापूर्वी नव्हती. कधी एकमेकाला बघितलेलं नव्हतं? बरं, हा, पुढे काय झालं? मग पुढे काय नाही, असंच ओळख वाढली मग हळूहळू. मग 2 महिन्यानंतर त्यांनी मला प्रपोज केला. 2 महिन्यात किती आईस्क्रीम झाली साधारण? बरेच आईस्क्रीम झाले. तिकडेच भेटायचे रोज. काय सांगता? वा वा वा. आता आईस्क्रीम वाला आहे का तिकडे? गोळा सुरू केला? नाही, आईस्क्रीम वाला आहे अजून पण आहे. ओळखतो या मला. चांगला ओळखतो. बरं, मग किती दिवसात ठरलं हे सगळं? ठरलं म्हणजे 1-2 महिने आम्ही म्हणजे असंच ओळखायचं होतं ना, म्हणजे असं फ्रेंड म्हणून बोलायचं, भेटायचं वगैरे. मग त्याच्यानंतर ओळख वाढल्यानंतर मग त्यांनी विचारलं की बाबा मला तू आवडतेस. मग मी थोडेच दिवस घेतले मग त्याच्यानंतर हो म्हणाले. लगेच? लगेच म्हणजे थोड्या दिवसानंतर. बरं, आणि मग घरी कळलं? घरी आमच्या दोघांच्या घरी, माझ्या घरी बरेच वर्षानंतर कळलं आणि ह्यांच्या घरी तर जवळच आत्ताच कळलं. अच्छा, किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला झाली 6 महिने. 6 महिने? नवीन नवीन आहे. नवीन आहे. कुठे झालं लग्न? लग्न दादरमध्ये. मग घरून मान्यता होती? हो, मान्यता होती दोघांच्याही. हा, पहिलं नव्हतं, थोडस इथे विरोध होता त्या पार्टीमध्ये. मग काय नाही झाली, सेटलमेंट केली. आता पार्टी त्याची पार्टी कुठे गेली? हे काय बाहेरच आहे. बाहेर बोलवा त्यांना. बोलू. नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही? मी सी इन्फोसिस मध्ये BDM आहे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर. बापरे, फार कठीण काय तरी करतात ना? GPS नेव्हिगेशन. वा वा, छान. तुम्ही रस्त्याच्या पलीकडे, या रस्त्याच्या अलीकडे, आईस्क्रीमचा स्टॉल, पेट्रोल पंप ही महत्वाची ठिकाणं आहेत तुमच्या आयुष्यातली. बरोबर. बरोबर की नाही? तर मग काय झालं, वहिनींनी तुम्हाला प्रपोज केलं? नाही, तुम्ही वहिनींना प्रपोज केलं. बरं, तुम्ही त्या पेट्रोल पंपावरती रोज जाऊन काय करायचं? घरात कामं नव्हती? शाळा नव्हती? कॉलेज नव्हतं? काय होतं तिकडे तुमचं ठेवलेलं? काय लोक किती आईस्क्रीम खातात हे मोजायला ठेवलं होतं परेलवासियांच्या वतीने? काय झालं होतं सांग. असं काही नव्हतं, तिची मैत्रीण आणि माझी मैत्रीण कॉमन होती. आम्ही रोज संध्याकाळी आईस्क्रीम खायसाठी तिकडे पार्लरवर जायचो. रोज ग्रुप पण? हो. बरं, मग तर मग तिकडे म्हणजे मैत्रिणी बरोबर ही पण यायची. ह्या आपण यायच्या का तुम्ही त्या मैत्रिणीला सांगायचा त्यांना घेऊन? नाही, खरं काय ते सांगा. पहिले तर 10-12 वेळा तरी अशा झाल्या होत्या. नंतर हळूहळू असं वाटावं लागलं की आईस्क्रीम खावं याने रोज. आणि मग पुढे प्रपोज केलं? हो. बरं, मग काय झालं, लगेच होकार मिळाला? नाही, होकारासाठी पण जरा फिरवलं.
कुठे कुठे फिरवलं तुम्ही? म्हणजे फिरवलं मी हा का त्यांनी? बरं, त्यांनी कुठे कुठे फिरवलं तुम्हाला? म्हणजे इकडेच फिरवलं असं. बरं वहिनी, अजून काय सांगायचं मिस्टरांबद्दल? मिस्टरबद्दल म्हणजे थोडासा तापट आहे पण प्रेमळ पण तितकाच आहे, म्हणजे खूप केअर करतो. कोणाची? माझी. ऑफकोर्स माझी. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. हा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या किचनच्या खिडकीत एकावर एक असे हंडे आणि कळशा किती आहेत? बघू नका हो. नाही, ती इथून कुठे दिसणार? तरी साधारण कळशा दोन आहेत, दोन हंडे. दोन कळशा, दोन हंडे. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. वहिनी, तुम्ही सांगा मिस्टरांचा आवडता खेळ कोणता? सॉफ्टबॉल. हा, सॉफ्टबॉल. काय असतो हा खेळ? लाईक बेसबॉल सारखा असतो. बेसबॉलला ओवरआर्म आहे, त्याला अंडरआर्म पिचिंग होते. ओके 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 ओके. अभिनंदन. आणि आता तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. तुम्ही आणि वहिनींनी एकत्र पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट कोणता? गँगस्टर. गँगस्टर. काय प्रेमातला पिक्चर आहे हा? हा, हाच का बघितला? नाही, त्यावेळी साधारणतः हा पिक्चर लक्षात येण्यासाठी आहे, कारण आम्ही कमीत कमी 10 ते 12 वेळा बघितला तो. का आवडला तुम्हाला वहिनी? आवडला काही नाही, कुठलाच त्यावेळेला कुठलाच रिलीज झाला नव्हता, टाइमपास काय करणार होता, तोच पिक्चर होता. अच्छा अच्छा. आणि कोण कोण आहेत त्याच्यात? त्याच्यामध्ये कंगना रानावत आहे, त्याच्यानंतर अजून काय रे त्या हिरोचं ना, मिस्टर इम्रान हाशमी. तेवढ्या वेळ हिरोज बघितला ना तेवढ्या वेळ. आणि अजून एक दुसऱ्याचं नाव काय? जाऊ दे, चला पिक्चर बघितलेलं दिसत नाही. 11 वेळा गेला. अच्छा, बघितलात की नाही तुम्ही? बघितला की नाही? म्हणजे अभिनंदन. चला, हे तीन उत्तर तर बरोबर आली. आणि आता वहिनी, इंग्लिश एकही शब्द येता का म्हणे? तुम्ही अशी बोलायचं. मिस्टर बरोबर फिरायला दादरला वगैरे गेला होता तुम्ही एकदा म्हणे? दादरला. असं बरेच वेळा गेले होते. दादरला साधारण कुठे जायचं? मैदानामध्ये, शिवाजी पार्कच्या मैदानात जायचं. पार्कच्या? बरं. हा, आणि मग तिथे काय करायचं? काय नाही, गप्पा मारायचो. गप्पा मारायचं. आणि मग हे यायचे वेळेवर? हो, वेळेवरती. नक्की? मीच यायची नाही वेळेवरती. काय सांगता? मग तुम्ही काय करायचं अशा वेळेला? वाट बघायचं, फोनचं बिल वाढवायचं. आणखीन काय? फोनचं बिल वाढवायचं. आणि तुम्ही घ्यायचा त्यांचा? घ्यायचे दूरध्वनी. दूरध्वनी. वा. कट करायचे? कट करायचे. कट करायचे. आणि शिवाजी पार्क, तिथेच गडबड झाली होती आणि त्यामुळे ते बक्षीस गेलं होतं. पण 600 रुपयाचं बक्षीस मिळालं बहीण तुम्हाला. अभिनंदन. लक्ष्मी घरात आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, सुनेबद्दल सांगा. खूप छान आहे. हो ना, थोडी गरम आहे. गरम आहे? नाही, ते काही वातावरणातच गरम आहे. पण खूप छान, अगदी मुलीची जागा भरून काढते. काढते म्हणून चिडचिड करते वाटत. नाही नाही, थोडस होतच ना, ते व्हायलाच पाहिजे ना. हो, त्याशिवाय प्रेम वाढणार नाही ना. हो, वहिनी मिस्टरांवर पण चिडता? हो, सगळ्यात जास्त. हो का? आणि काय म्हणजे त्यांच्याबद्दल तक्रार करायची असेल तर कोणती कराल? तक्रार म्हणजे काय, चिमटे वगैरे काढत राहतो खूप. सासूबाई किती मनापासून हसल्या बघितलं. काय असं काय करता आता, कमी करा ना चिमटे. नक्की. आणि मला सांगा, वहिनींबद्दल तक्रार करायची असेल तर कोणती करा? भरपूर सेंटी आहे. सेंटी म्हणजे सेंट मारून बसतात का? सेंटी म्हणजे काय म्हणतो, भावनिक लगेच होते. हो, लगेच अश्रू गळतात, लगेच रडतात. वहिनी तुमच्याबद्दल खूप छान बोललं की तुमच्या डोळ्यात पाणी येतो म्हणे? छान बोललं की वाईट बोललं की दोन्ही येतं. आता जे पुढचं गाणं आहे ते ओळखू शकाल शब्द जर वाचून दाखवले तर? प्रयत्न करते. बर, शब्द सांगा ते. एक नंबर. हा, विघ्न करता. विघ्न एक विघ्न करता, दोन विघ्न हरता, तीन नंबर सुख करता, चार नंबर दुःख हरता. दुःख हरता. बाप्पा म्हणा. एक तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. वा 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 वा, छान सुंदर गाणं तुम्ही खरं तर म्हटलं. आणि योगायोग असा आहे की आता आपण परेलमध्ये आहोत, गिरणगाव परिसरात आहोत. कारण जेव्हा या परिसराने बघितलेलं आहे की गिरणीचा संप झाला होता आणि अशा वेळेला घरात काही नाही, डबे सगळे उलटे आहेत, रिकामी आहेत, पण गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि अशा वेळेला त्या गिरणी कामगारांची व्यथा प्रल्हाद शिंदे यांनी ती मांडलेली आहे. पहा आली कशी आज वेळ,
खर्चाचा बसना मेळ गुळ फुटाने खोबरनी केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ किंवा नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गव्हाचे हालो ओळख साऱ्या घराचे दिन येतील कार्य सुखाचे तेव्हा असे ते दिवस या निमित्ताने आठवले आणि आता सगळ्यांच्या घरात सुखाचे दिवस येऊ देत एवढंच आपण गणपती बाप्पाच्या चरणी मागणं करूया आणि हे 1000 रुपयाचं बक्षीस वैरींना देणे आणि हो आता सगळ्यांच्या घरात सुखाचे दिवस येऊ दे आनंदाचे दिवस येऊ दे हेच त्या गणपती बाप्पाच्या चरणी मागणं करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.